नमस्कार फ्रेंड्स, रश्मी सटम्स रेसिपीज मध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे सगळ्यांना आवडणारा मसाला पाव। मसाला पाव बनवतोय तर सगळ्यात आधी आपण काय करूया, गार्लिक बटर तयार करून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता हे बटर आहे, अमूल बटर घेतलेलं आहे मी, आणि हे आवडीप्रमाणे तुम्ही 3 ते 4 टेबलस्पून घ्यायचं आहे। हे मी थोडंसं ओव्हनमध्ये वितळवून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये मी घालणार आहे चाट मसाला, तर अर्धा टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे। इथे 2 टीस्पून बारीक चिरलेला लसूण घेतलाय। त्यानंतर आपल्याला चवीसाठी थोडस मीठ घालायचं आहे। तर इथे मी थोडस मीठ घातलंय आणि थोडी कोथिंबीर, आणि आता ही छान मिळवून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही अगदी थोडासा पावभाजी मसाला पण घालू शकता, म्हणजे मी 1 चिमूट घातलेला आहे। आणि अशा प्रकारे आपलं हे गार्लिक बटर तयार झालेलं आहे। आता आपण जो मसाला पाव तयार करतो आहोत त्यासाठी मसाला तयार करून घेऊया। पॅन गरम झालेला आहे, तर सगळ्यात आधी मी 1 टेबलस्पून तेल घेतलंय। त्यामध्येच छान 1 टेबलस्पून बटर घातलेलं आहे। बटर छान याच्यामध्ये वितळू द्यायचंय। बटर आता छान वितळलेलं आहे, तर त्यामध्ये घालायचे थोडं जिरं, अर्धा टीस्पून इतकं जिरं तुम्ही घालू शकता। जिरं यामध्ये थोडंसं लाल व्हायला देऊया। आता यामध्ये घालायचं बारीक चिरलेला लसूण, हा चांगला 2 टेबलस्पून इतका घालायचा आहे, आणि थोडं बारीक चिरलेलं आलं हे तुम्ही 1 टेबलस्पून इतकं घेऊ शकता। दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, याच्यामध्ये लसूण आपण जास्त वापरतोय कारण लसूणचा जो स्वाद असतो, जी टेस्ट असते, ही मसाला पावमध्ये खूपच छान वाटते। आता यामध्ये मी घालते कांदा, 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। आणि कांदा आता यामध्ये छान मऊ करून घ्यायचा आहे। कांदा छान मऊ झालाय, गुलाबी झालाय, तर यामध्ये घालते शिमला मिरची। याच्यामध्ये 1 मोठी शिमला मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे। तुमच्याकडे मोठी नसेल तर 2 लहान मिरच्या किंवा मध्यम आकाराच्या मिरच्या तुम्ही वापरू शकता।
आता शिमला मिरचीला जास्त शिजू द्यायचं नाहीये आणि घालायचं आहे टॉमॅटो। इथे दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत। आपण बाहेर जाऊन खूप आवडीने मसाला पाव खातो, लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतो, पण घरच्या घरी पण बघू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो। याला खूप मऊ व्हायला द्यायचं नाही आहे। आता आपण यामध्ये मीठ आणि मसाले घालून देऊ। चवीप्रमाणे मिठाचा वापर करायचा। मी अर्धा टीस्पून पेक्षा जर असं जास्त मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर हे आवडीप्रमाणे तुम्ही घ्या जसं तुम्हाला तिखट आवडतं। मी 1.5 टीस्पून घेतलेली आहे। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तुम्ही 2 टीस्पून सुद्धा घेऊ शकता। आता घालते 1 टीस्पून पावभाजी मसाला। हा याच्यामध्ये फार महत्त्वाचा असतो आणि 1/2 टीस्पून चाट मसाला। याला छान मिळवून घेऊया। हा मसाला तुम्ही तेलात सुद्धा बनवू शकता पण बटरमुळे खूप छान टेस्ट येते ह्याला, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये बटरचा वापर केलेला आहे। कोथिंबीर घालते मी आता। आणि आता सगळ्यात शेवटी थोडंसं पाणी। एक 1/2 वाटी इतकं पाणी तुम्ही यामध्ये घाला। दोन मिनटं याला असंच शिजू द्या म्हणजे यातलं पाणी थोडंसं कमी व्हायला द्यायचं आहे। आपला मसाला तयार झालेला आहे। मी गॅस बंद केलाय। आता आपण हा काढून घेऊया। फ्रेंड्स, मसाला मी काढून घेतलेला आहे आणि आता याच पॅनमध्ये आपण पाव गार्लिक बटरमध्ये शेकून घेणार आहोत। आधी पॅनमध्ये मी छान गार्लिक बटर पसरून घेते मस्त, आणि हे पाव आहेत त्यांना मी कट केलेलं आहे मधून बघू शकता। हे पाव मी एकदा असे बुडवून पुन्हा उलटे करून ठेवलेले आहेत अशा पद्धतीने। यांना जे गार्लिक बटर आहे ते व्यवस्थित लागलं पाहिजे कारण त्याच्यामुळेच या मसाला पावला अतिशय उत्कृष्ट अशी चव येते। जास्त वेळ न ठेवता यांना आपल्याला काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला आता मसाला भरायचा आहे। आपण तयार केलेला मसाला छान थंड झालाय तर त्यात अगदी थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे। 1/2 टीस्पून इतका टाकला
तरीही चालेल, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हा मसाला आपण गार्लिक बटरमध्ये जे पाव परतून घेतलेले आहे त्यावर लावायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये मसाला यावर भरू शकता. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळे असतात. काही जणांना असा खूप भरपूर असा मसाला यात भरलेला आवडतो, कोणाला कमी आवडतो. म्हणूनच मी म्हणाले की तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाल्याचा वापर करा. हा जो मी मसाला तुम्हाला बनवून दाखवलेला आहे त्यामध्ये तुम्ही 6 पाव तयार करू शकता. अशा पद्धतीने छान पाव भरून घेतलेले आहेत मी. आता आपल्याला चीज घालायचा आहे, तर पुन्हा आवडीप्रमाणे तुम्हाला जसं आवडतं कमी जास्त चीजचा वापर तुम्ही करू शकता. आता इथे मी भाजीवर मसाल्यावर चीज घातलेला आहे, तुम्हाला हवं ते तुम्ही मसाल्यामध्ये पण चीज घालू शकता. चीज घातल्यानंतर पुन्हा पाव मी असे बंद करून घेतलेले आहे आणि आता मी थोडस चीज पावावर पण घालणार आहे. मस्त बघूनच केवढी मज्जा येते नाही का. खूपच छान. आता हे चीज घालून आणि मसाला भरून चीज घालून तयार केलेलं पाव पुन्हा एकदा मी पॅनमध्ये ठेवणार आहे आणि झाकण लावून त्यांना फक्त काही सेकंदासाठी पॅनवर ठेवणार आहे. इथे पॅन मी थोडासा गरम केलेला आहे, त्यामध्ये हे उरलेलं गार्लिक बटर थोडंसं पुन्हा पसरवते. हे पाव आपल्याला यामध्ये ठेवायचे आणि आता हे जास्त वेळ ठेवायचे नाहीये. झाकण लावणार आहे. गॅस मी बिलकुल सीम ठेवलेला आहे. बघू शकता 1 मिनिट पण झालेलं नाही आहे, चीज छान मेल्ट झालेला आहे. तर आपण आता गॅस बंद करून हे मसाला पाव काढून घेऊया. फ्रेंड्स, आपले मसाला पाव तयार आहे. वर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि सजवूया त्यांना. आता तुम्ही घरच्या घरी सर्वांना मसाला पाव बनवून देऊ शकता. अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्या समोर मसाला पावची रेसिपी सादर केलेली आहे. आवडली माझी रेसिपी तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जे पहिल्यांदाच माझी रेसिपी बघताय प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस आठवणीने करा म्हणजे येणाऱ्या माझ्या रेसिपीज तुम्ही सहजतेने पाहू शकाल. धन्यवाद.